काय माहिती बाई, हे ना आलं किती जरी नीट केलं तरी खराबच होत आहे. नीट नेटकं कोणतीही गोष्ट नीट करा, काय नाही ते परत परत ते होणारच आहे. वाढीव काम ह्यालाच म्हणतात. ताई, हा कुठं हो एवढ्या लई गाई? आवईनी 2 दिवस झालं लई पोटात गडबड होती, लई पोट दुखतंय, जरा जाऊन आले. बरे काय बाया, ताई आहेत 2 दिवस झालं नुसतं सारखंच बाहेर पळतात पळतात. ह्यांना गोळ्या आणून दिल्या, सगळं दिलं तरी अजून कसं काय बाया ह्यांचं राही ना. एक गोळी खाल्ली तर माणसाला लगेच राहते थांबते, दुसऱ्या दिवशी बळच आणावी लागते. आणि हे काही असलं नाही बघावंच लागून काहीतरी घोटाळ आहे ह्यांचं आहे ना. चालचालीन तर मला काही नीट दिसत नाही, मी काय बोळ्याने दूध नाही पित सगळं कळत आहे मला. अरे हो थांब ना जरा, बोलते ना तुला 2 मिनिटं थांब ना. दररोज 1-1 तास जाऊन बसतात आतमध्ये, एवढा वेळ असते ते. हॅलो हॅलो हॅलो. आणि तुला किती वेळा सांगितलं घरी असलं फोन करत नको जाऊ मला सारखं सारखं. अरे घरी सगळे वहिनी मला विचारत होते आता. काय विचारत होते? कुठं चालली म्हणून मी आले इकडे बाथरूम मध्ये. अरे पण मी करते ना फोन तुला, मी म्हणले ना मी फोन केल्यावरती बोलत जा म्हणून. अरे तुझ्यामुळे मला मार बसेल घरी. हा तू असं तू काय करणार? हा त्या का ग काय करता आहे सोलत बसला पाहिजे इथं. हा ती पेरायची ना आज मका. पेरायची म्हणून होय. हा कमी पडली ना थोडी. बर मला ऐका की तुम्हाला काही सांगायचंय. काय ताई आहेत का नाही? हा ते बाथरूम मध्ये जाऊन रोज कुणाला तरी बोलत बसेल बघ फोनवर. आज मी गेले म्हणून मी ऐकले तुम्हाला सांगते बघा. काय सांगते काय? अहो कोणत्या तरी पोराला फोनवर बोलत बसतात बाथरूम मध्ये जाऊन. दुसरा उद्योग आहे का नाही काही ना काही माझ्या पुरी आरोप करते. माझं खोट वाटतंय का तुम्हाला? आपण तुम्हाला माझं खोट वाटतंय का? पुरीचं काहीच देखवतच नाही काही म्हण काहीतरी आरोपच करते बघ पुरी नव्हत. बाई आत्या म्हणजे चांगलं सांगायला जावं तस तिथंच माझ्यावरच येणार. चला तुम्हाला दाखवते. उठा उठा ना तुम्ही, नसले तर मी तुला जिपरील ना. जर असलं तर बघते मग तिचं काय करायचं ती करते मी माझ्या. चल 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 तुम्हाला दाखवते. चल चल बाय. अरे घरचे असतात रे. तुला माहित ना माझ्या घरचे कसले डेंजर. हा मग करू की आता कुठं आपल्या लग्नाचं वय होय. आज लग्न तर मी तुझ्या बरच करणार आहे. अरे उचलते घरात असल्यावरती नाही उचलता येईल मला. तू समजून घे ना. काय समजून घेऊ किती वेळ घेईन. अरे असं असतं का पुढं तुम्ही ऐकले तुमचं तुम्हाला तुम्हाला काय करायचं मी निघाले आता बघते जे काय कर कशी करते तिला ती. बर काय करू जेवलास का? हॅलो हा बोल ना. तू केलं का म्हटलं जेवण? हो असते बाया. काय खाल्लं? भाजी चपाती. त्याला काही नाव बिव आहे का? नाही खालू मला. अरे वांग्याची भाजी खाल्ली आणि चपाती खाल्ली. वांग्याची भाजी नाही म्हणायचं, वांग वांग खाल्लं म्हणायचं. बर वांग. तू कुठे? मी आहे घरी. तू कुठे जाणार आहे? कुठंच नाही घरीच आहे. ये ना मग इकडं. अरे नको. ये ना बेटा. हे काय होतंय तो? नको. बर ऐक ना मी जाते आता ठेवते फोन. लेवे झाला फोन चालू आहे. काय नाही बोल बोल काय नाही. अरे नको. काय बोल. अरे नको मी जाते आता ठेवते तुला नंतर करते थोड्या वेळाने फोन. चालते मेसेज कर. हो चालते ठेव का बाय. का ग दच कती कुणाला बोलत होती फोनवर?
कुठं आता मी ऐकले सगळं वाढू झालं एक तास झालं मी बघते गेटक्यावर बाथरूम मध्ये काय करते संडासात बसली का काय अगं आई जर पोटात गडबड झाली म्हणून आत गेली किती वाढ झालं कोणा संग बोलते तू फोनवर बघू ते मोबाईल बघू अगं मैत्रिणीचा फोन पण बघू ना मोबाईल बघू इकडं बाबा बघू तिकडं चल तू घरी आता अगं आई नाही तू घरी चल बघते तुझं काय कोणा संग बोलत होती काय मला खरं मैत्रिणीचा फोन होता तू मला खरं खरं सांग खाली बस आणि मला खरं काय ते सांग अगं खरंच मैत्रिणीचा फोन होता मैत्रिणी संग लग्न करणार होती का मी ऐकलंय लग्न करणार आहे काय करणार आहे ते तिकडून म्हणतोय काय करते जीवली का कशाची भाजी केली इतका बारा पंचायत ते करतोय कुठला आहे तो खरं सांग खरं सांग ना तर मी हर्षेला बोलून घेईन मंगला व्यापारी होऊन तुझी अगं आई खरंच मैत्रिणीचा फोन होता ग मैत्रिणी संग लग्न करणार होती का खरं खरं सांग नाही तर मला त्या हर्षेला बोलवायला बोलू का त्याला मी नको नको मग मला खरं सांगते का नाही तू अगोदर मला पहिले आधी खरं सांग खरं सांग ना तर मी लज घुडीन मग नाही बार सांग मला खरं सांगते सांगते तू आधी सोड नाही नाही आधी मला पहिलं त्याचं नाव सांग तेव्हा सोडणार आहे तशी सोडणार नाही तो गावातला देव नाही काय का हर्षल ए हर्षल आई दादाला नको नको नाही नको नाही आता तुझा ना मी गप बसणार इकडे ये गा बघ काजल हिने काय कुठं ना केलाय बघ बरं तू म्हणते तीच खरंय मला तू मला खोटं वाटलं मागा पण खरं मी ऐकलं अगं फोनवर त्याच्याशी बोलते तुम्हाला मागच म्हणत लक्ष ठेवा पण तुम्ही मलाच नाही होऊन पडल्या मलाच खोटं ठरवलं अगं पण मला नाही ना मला नव्हतं ना तसं वाटत पुरगी तशी नाही वाटत होतं मला जाऊ दे आता ती सोडा कशाला त्यांची केस ती वाढत तुम्हाला बी कळत नाही होय पण बोला ना हर्षेला एकदा ती नाही येत घरात नाही तर ती कुठं गेला काय माहिती घे माणूस बी सकाळी मला नाही लय मला लय आता सांगायचं नको होतं मग मी मकासुलीत बसले होते का नाही मग मला सांगा सांगायला नको होतं प्रकरण वाढलं का म्हणते तो हाणू नको म्हणून मग थांबा मी बोलते ना त्यांच्या संग मारू नका मारण्या काय ती होत होती ती आले वही दादा नको सांगू दादा नको सांगू मी लागलो बोलायला माझ्या लागत नाही दादा नको सांगू मी लागणार शाळा फिरा सार बंद हिला आता हर्षेला सांगते हिला घराच्या बाहेर निघून द्यायचं नाही शाळा गेली खड्यात आता बघते सांगूच नका मारते नाही नाही मारून दे की मेलेली बरी असली असली मेलेली बरी मी सांगते ना माझ्या पद्धतीने हा तो काय पदात सांगते तुम्हाला सांगते येऊ ना मी सांगितलं चूक केलं का चूक केलं का पण आता काढू इथे मला हाणून दे ना एवढं हाणायचं असेल मग थांबा दादा ओ इकडे या इकडे या तिकडे या मला हाणून दे तिला उचित इकडे ये तू मला खरं सांग कसला देव आहे ती मला पहिलं त्याच्या पुतूर चल मला दाखव त्याचं घर कुठे आहे ते कुठे आहे ती माणूस इकडे या की बाबा काय झालं रे तिकडेच मग तिकडे बसून पण द्या ना नुसतं कालवा कालवा लावलाय हे तर काय झालं ते आधी ऐका हे काय झालं तिकडून ते काजल तू बोलू नको मला सांगून दे त्याला अरे हो की ना मग एक तासभर संडास मध्ये जाऊन बोलत होती काय कुणाला बोलते मोबाईल वर बोलते मला लग्न करायचंय हा मला लग्न करायचंय मला तुला आवडतोय तो टिकून म्हणतोय तेव्हा भाजी हा बघ बाबा हिरा हिच एकदा येऊन नीट कर हिला एखादा काळा बेंद्रा बघ आणि हिच काळं कर हिची शाळा फिरा बंद हिचं कॉलेज बंद सगळं बंद आता तिचं माग माग दडती सांगते मी मध्ये मध्ये अजिबात बोलायच ना दर बघ हिच झापीचं ह्या काय ती हा विचार तिला सगळं विचार ना मी विचारतो तू गप्प बस दोन मिनिटं कुणाला बोलतो तिला मी काय विचारतो कुणाला बोलतो ती मागायला गुलगुलू करीत होती ते गावातला देव होता तुला दुसरा पोर कसा पडला नाही काय अरे लाज धर जरा लाज धर आहे तू लक्ष देत नाही अरे काय लक्ष देऊ मी काम बघू का नाही मग काम मला करावं लागतंय बायको तर तुझी नसती मला काम सांगती नाही काम केलं तर नागडोळा मुडी ती तुम्ही तर लक्ष दिलं असतं अशी वेळ आली असती का मला काय माहिती इतक्या खर्चा थाराला जाईन म्हणून अरे तुला तुझ्यासाठी आम्ही काय काय नाही केलं तिचा लाडा आता बसला आपल्या मुळावर जेवणाला विश्वास ठेवला होता त्यामुळे तुला कॉलेजला तिकडे तिकडे जिकडे नाही तिकडे सहलीला जायचं म्हणलं की सहलीला जिकडे नाही तिकडे म्हणून तिकडे ऐक ना आता कधी अडवलं कुठं ऐक ना मी काय म्हणते आता हिचं काय करायचं हिचं कॉलेज बंद हिचं सगळं बंद हे एखादा कुठेतरी बघ येडा वाकडा ह्याचं हिचं काळं करून टाकायचं आता हिला ठेवायचं नाही दपाच्या बघू मला वाटत चांगले जाईन रोज काम करणार खुरपेवाला बघून द्यायचा रोज भाकर बांधून लोकांच्या रानात दिली पाहिजे मग हिला कळण काय चीज आहे ती अरे तुझ्या उलट विश्वास होता आमचा आणि तुझं काम होतं तिच्या लक्ष ठेवायचं कळलं का ते ठीक आहे मला सांगितलं 17 बारा सांगितलं की लक्ष देत जा घरात तरुण पुरगी या
आणि तो देव आहे ना माझ्या चांगल्या ओळखीचा मी गुप्त त्याला बोलून बघतो काय आहे ती त्याला फोन लाव लगेच त्याला लगेच फोन करतो चल तू हिला घेऊन आज जा आज जा आणि इकडे मोबाईल फिबल अजिबात काही द्यायचा नाही हे काय मी मोबाईल घेतला तिचा तुझा पण मोबाईल इकडे देऊ नको कळलं का फोन लाव त्याला त्याला करतो मी फोन पण काही असं नसताना काय बरं झालं लवकरात लवकर झालं पळून पळून गेलं काय झालं मी बारीक लक्ष दिलं नाही बाबा तिच्याकडे बस इथं मी त्याला करतो फोन तर बरं लाव फोन त्याला त्याला फोन लावून बोलून घे आधी पटक्यात हॅलो अरे कुठे रे देवा हा घरी काय म्हणतो इकडे हा ये जरा लवकर ये असा झापतो का नाही आता आल्या आता येऊ दे ना बघ तुम्ही त्याकडे समजून सांगू त्याने परत त्या पोरीकडे असा फेराकला सुद्धा नाही पाहिजे अशी त्याला आदल घडेल बरं झालं लवकर का नावा चर्चा झाला पुरुष लग्न झालं आपल्या जागे काही वेळेतच सावध केलं बा काजेला आधी माझ्याकडे म्हणजे आई चला तिकडे काय करते बघा अरे आई ही वय असतं ह्या वयात सगळ्या कोण चुकवा त्याचं पण बरं झालं लवकरात लवकर कळलं ते आपलं नाक कापत कापता वाचलं गावात बोपड झाल्यावर काय केलं असतं काय बाबा तिचं सोड पण तुझी काय परिस्थिती आहे बस इथं बस काय म्हणतो इकडे बस इथं अरे बसायचं काय तर बस इथं बोलून घेतलं या अरे मला जर काम होत अरे हे असं नसतात घरी काय झालं काय झालं आमच्या सुटीला काय फोन करतो कोणाला सुटीला हा फोन नाही मी मेसेज केला होता असंच व्हॉट्सअपला अरे तुमचं काय चाललंय काय नाही ना सगळं माहिती मग अशी आईने ना तिकडे सगळं ऐकलं तुमचं फोनवर बोलत होता ती अरे तिने पण सांगितलं मला कुणाबरोबर बोलतील काय बोलली ती काय नाही बोलली फ्रेंड्स असंच अभ्यासात चाललो अरे ही काय फ्रेंडशिप तर नाते का इकडे बघ ह्या मोबाईल मध्ये सारं रेकॉर्डिंग झालंय तुझं तू काय सांगतो मी काय बोलत होतो तुला दाखव का ओपन करून काकू तसं काय नाही फक्त अरे आई अरे तुम्हाला पण बघणार आम्ही कधी कुणाकडे वाईट नजर बघितलं नाही कळलं का असं नसतं अशी मैत्री ते ना अशी गद्दारी करायची नसती गद्दारी करा आम्हाला जमली असती मी काय म्हणत होतो काय म्हणत होता असा काय विषय नाही ना आमचा पण आम्ही असं फ्रेंड फ्रेंडशिप मैत्री तू तसलंही करू नको जाखण टाकू नको जी ना ती सगळं उघडकीस आलंय कळलं का आणि तुला मी आधीच सांगतो आता वॉर्निंग देतोय की आजपासून तिला परत कधी फोन करायचा नाही तिला मी फोन करत नाही कधीच मग मगाशी काय केलं तिचा मला फोन आला मी आई काय काय फोनवर बोलतो तर अरे हे म्हणतात लग्न कवा करायचं काय करायचं तुला लग्नाचं काय करायचं ही बघ मी झालं गेलं सगळं विसरून जायचं तुला मी लास्टच सांगतोय समजून सांगतोय पण हर्षल हे म्हणतात मी काहीच बोललो नाही हो दर मोबाईल ह्यात बघ काय बोल काय सगळं मला माहिती त्याला पण कळलं काय ती हो तुला जी आहे ना ती लास्टच समजून सांगतोय ह्याच्या परत तुला सांगणार नाही वाकडत पण शिरता येत होतं कळलं का मी नाही करणार तिला परत परत चुकून जर मेसेज फोन जर आला तर तुला काय करायची मला माहिती मी नाही करत बोल जाऊ का मी मला काम आहे थोडं ते काम दांदा फिरणं बघ पण परत तिच्याकडे बघितलं जरी आणि काय जरी केलं तर मग मला माहिती काय करायची ती चल निघा तू आणि परत बोलू नको बघ आणि तुम्ही पण जरा लक्ष द्या काय लक्ष देऊ बाबा तुम्ही लक्ष दिलं असतं ती दिवस नसता आला आज अरे मला माहितच नव्हतं असं मला काजलने सांगितलं बघा ती बोलते म्हणून मला देण्यात आलं माझ्या नाही तर मी कशा तिच्यावर लक्ष देते बाबा मला वाटतं जाती शाळेत ती करते अभ्यास जाऊन दे पण हिथून पुढे लक्ष दी तिचा मोबाईल चेक करायचं नाही लावायचं शाळेत आता तिला तिची शाळा बंद करून टाकणं एखादा येडा वाकडा बघन टाक तिचं काळ करून बघू काय करायचं ती फक्त लक्ष दे तुला मी सांगतो लक्ष देते तिला शाळेत जाऊन देणार मी आता आजपासून.